नवरात्र उत्सवाला आजपासून प्रारंभ झालाय. राज्य शासनाने मंदिर उघडण्याची परवानगी दिली असली तरी कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. आज दिनांक 7 ऑक्टोबर 2021 पासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र राज्य शासनानं देखील धार्मिक स्थळांना उघडण्यासाठी परवानगी दिली आहे. या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळं देखील उघडण्यात आले आहेत. नंदुरबार शहरातील ग्रामदैवत आई खोडाईमाता दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासूनच मंदिरात यायला सुरुवात केली होती. मंदिराच्या प्रवेशद्वारा ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोरोना नियमांचं पालन करत आई खोडाईमाता देवीचं भक्तांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलं होतं. नवरात्र उत्सव म्हटला म्हणजे नंदुरबार शहरातील ग्रामदैवत आई खोडाईमाता यात्रोत्सवाची पर्वणी सुरू होते. पहिल्या माळेपासूनच मंदिरात भक्तांची दर्शनासाठी पहाटेपासूनच गर्दी सुरू होत असते. मात्र यंदा राज्य शासनाने धार्मिक स्थळांना खुलं करण्याची परवानगी जरी दिली असली तरी अटी आणि शर्ती लागू केल्या आहेत. आणि आता देखील या ठिकाणी मंदिरं खुली केलेली, पण काही उत्सवांच्या बाबतीत थोडीशी शिथिलता नाही दिली. तर मी या ठिकाणी हे नक्कीच प्रत्येकाला जो भक्ती करणारा व्यक्ती त्याला या बाबतीत दुःखच वाटतं, पण तरी देखील ठीक आहे, राज्य शासनाने आता मंदिरं खुली केली. इतर राज्यांमध्ये देखील आम्ही जातो देवदर्शनासाठी, तर त्या ठिकाणी अशी कुठलीही बंधनकारकता दिसून येत नाही वेगळ्या राज्यांमध्ये. पण महाराष्ट्रात थोडीशी या बाबतीत खूप कठीणता आणि त्या ठिकाणी नियम दाखवले जातात. पण जरी असले तरी आज राज्य शासनाने आजपासून मंदिरं उघडी केली, तर या ठिकाणी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि याच्यापुढे भगवंताकडे किंवा आदिशक्ती मातेकडे मी एकच प्रार्थना करेल की याच्यापुढे कोरोना महामारी मुळातून या ठिकाणी या देशातून संपू दे आणि पुन्हा सुरळीत कार्य होऊ दे आणि तुझ्या भक्तीत सगळ्या भक्तांना या ठिकाणी रमामान होऊ दे, हेच या ठिकाणी मी सांगेल. रामकृष्ण. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा चोख बंदोबस्त, राज्य शासनानं दिलेल्या कोरोना महामारीच्या नियमांचं पालन करत आई खोडाईमाता देवीचं दर्शन भक्तगण घेत होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी मात्र कुठल्याही प्रकारचे यात्रा उत्सव भरवण्यात आले नसल्यामुळे मंदिराच्या ठिकाणी पाहिजे तेवढी गर्दी नव्हती. अगदी साध्या पद्धतीनं नवरात्र उत्सव साजरा होत असल्याने मंदिराच्या ठिकठिकाणी भक्तगण मोजक्या संख्येने उपस्थित होते. असं आता बघायला गेलं असं आहे का, राजकीय खांबात कोरोना येत नाही आणि धार्मिक किंवा धार्मिक कार्यक्रमांमध्ये कोरोना उद्भवतो असं लोकांना वाटायला लागलेलं आहे. गरबा मंडळांना गरबा खेळण्यास बंदी करण्यात आली, काय सांगणार? गरबा खेळण्यात बंदी आहे फक्त ही महाराष्ट्रामध्ये, असं तरी मला वाटतं. बाकी गुजरातमध्ये सुद्धा परमिशन मिळाली गरब्यासाठी, बाकी ठिकाणी सुद्धा परमिशन आहे. आपल्या इथंच फक्त परमिशन नाही त्या गोष्टीला, बाकी गुजरात वगैरे ठिकाणी गरब्याला सुद्धा परमिशन मिळाली. काय सांगणार तुम्ही, काय बोलणार याच्यावर? आता यासोबतच जरी एका बाजूला राज्य सरकारनं धार्मिक स्थळं उघडण्याची परवानगी दिली असली तरी दुसऱ्या बाजूने मात्र सण उत्सवांवर नियम अटींची बंधनं लादली आहेत. यामुळे महिला गटातून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात येते. गेल्या 1.5-2 वर्षांपासून घरात बसूनच सण उत्सव साजरे करण्यात आलेत. आता तरी राज्य शासनानं सरकारनं गरबा मंडळांना गरबे खेळण्यासाठी परवानगी देण्यात यावी, मात्र तसं न करता राज्य सरकारनं सण उत्सवांवर अटी शर्तीचा निर्बंध लागून नागरिकांना परत एकदा घरात दाबून ठेवण्याचं काम केलंय. निवडणुका, राजकीय सभा, राजकीय कार्यक्रम यावेळी कोरोना सुट्टीवर असतो का, अशी संतप्त प्रतिक्रिया देखील यावेळी महिला गटातून व्यक्त करण्यात आली आहे. हॅपी नवरात्र. पहिलेच आम्ही कोरोनामुळे 1.5 वर्ष घरामध्ये होतो आणि ते 1 वर्षापासून तर पहिलेच गणपती उत्सव म्हणा की नवरात्र उत्सव म्हणा, ना दर्शनाला मुभा होती ना काही उत्सव मनवण्यात मुभा होती. पण यावर्षी तरी प्रशासनाने थोडं दर्शन आम्हाला करायला संधी दिलेली आहे, त्याबद्दल आभार. पण आम्ही महिला कसं थोडीशी आमची घरातच राहते, सुरुवात आमची देवाऱ्यापासून होते आणि संध्याकाळी संपते स्वयंपाकाच्या याच्यावरती. पण या सणाची वाट याच्यासाठी बघतो की थोडंसं संध्याकाळी तयार होऊन बाहेर निघू आणि मग थोडेसे गरबे वगैरे खेळू, थोड्या मैत्रिणींना भेटू, हे आमची राहते. पण यावर्षी ते भेटलं नाही. पण महाराष्ट्र शासन इतर गर्दींना हे देतो, संधी देतो, पण आपल्या या सगळ्या सण मनवायला हे देत नाही, हे आम्हाला खंत आहे. म्हणून थोडंसं आमचा विचार करायला पाहिजे आणि इतर सगळ्या गोष्टीचे मग नियम सगळ्याकडे लावायला पाहिजे. एमडीटीव्हीसाठी निलेश चौधरी, नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी. एमडीटीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर, लाईक, कमेंट करायचा विसरू नका.